आठवण्यासाठी मरायचं आणि पाण्याची टाकी आता हटवण्यासाठी मरायचं कोणीही येऊ दे आता मागे नाही हटायचं कशीत कोपर गावासाठी सारं काही करायचं अशी हाक देत कशीत कोपर ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकी विरोधात पुकारलेल्या साखळी उपोषणाला सोमवारी 15 दिवस पूर्ण झाले आहेत. कशीत कोपर गावातील डोंगराल भागात MMRDA पाण्याची टाकी बांधण्याचा प्रकल्प आहे. मात्र टाकी तयार केल्यास भविष्यात डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी व माती यापासून गावाला धोका आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी येथील टाकीला विरोध करीत साखळी उपोषण सुरू केले आहे. दिनांक 21 मार्च पासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला दिनांक 4 एप्रिल रोजी अर्धा महिना म्हणजेच 15 दिवस पूर्ण झाले आहेत. पाण्याची टाकी आता हटवण्यासाठी मरायचं आणि पाण्याची टाकी आता हटवण्यासाठी मरायचं आम्हाला